राजकारणात कोणी दुश्मनही नसतो कोणी मित्रही नसतो. आणि जेवढे मित्रता जेवढी असते तेवढी दुश्मनता पण असते. पण मला असं वाटतं की नाथाभाऊंनी कधी असं मनामध्ये ठेवलं नाही एवढा द्वेष. ठीक आहे, पॉलिटिकली ज्या काही गोष्टी कमेंट करायच्या असतात त्या करतात. आणि देवेंद्रजी असतील किंवा गिरीशभाऊ असतील त्यांनीसुद्धा काही नाथाभाऊंविषयी एवढं मनामध्ये काही कडूपणा ठेवलेलं नाही आहे. काल ते आमच्या घरी आले तेवढ्याच आदराने आले. नाथाभाऊंशी त्यांची फोनवर पण चर्चा झाली. आणि मला असं वाटतं की जेव्हा एखादा नेता, आज मी भारतीय जनता पार्टीची सदस्य आहे, भारतीय जनता पार्टीची मी खासदार आहे, तर नक्कीच ह्या नात्याने माझं कर्तव्य आहे की आमचे नेते आल्यानंतर त्यांना म्हणजे घरी बोलवणे आणि सगळ्या व्यवस्था त्यांच्यासाठी इथे करणं. आणि नक्कीच नाथाभाऊंचं पण ह्या गोष्टीवर कोणतंही काही त्यांना अडचण नाही आहे. आणि मला असं वाटतं की याच्या आधीसुद्धा नाथाभाऊंनी सगळ्या म्हणजे जे BJP मध्ये असतानासुद्धा त्यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत संबंध त्यांचे आजही चांगले आहे. जेव्हा कोणताही नेता इथे मुक्ताईनगरमध्ये येत असताना त्यांनी स्वतःहून आपल्याकडे चहा पाण्यासाठी किंवा जेवायच्या कार्यक्रमासाठी त्यांनी बोलवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की याच्यात काही पॉलिटिकल इश्यू करायसारखं काही विषय नाही आहे. शेवटी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. आणि आज ते मुक्ताईनगरला आल्यामुळे माझी जबाबदारी आहे की त्यांना माझ्या घरी बोलवणं. नाथाभाऊ भारतीय जनता पार्टीमध्ये होते तेव्हाचं ते घड्याळ आहे. नाथाभाऊ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागचे 40 वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होते. काही कारणामुळे त्यांना असं वाटलं की राष्ट्रवादीत त्यांनी गेलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतलेला आहे. पण आजही कुठे ना कुठे नाथाभाऊंना भारतीय जनता पार्टीवर प्रेम आहेच, कारण की एवढ्या वर्षापासनं नाथाभाऊंनी भारतीय जनता पार्टीसोबत काम केलेलं आहे. आज कार्यकर्ते जोडले गेलेले आहे. आज गिरीशभाऊ असतील किंवा देवेंद्रजी असतील यांनीसुद्धा नाथाभाऊंसोबत काम केलेलं, नाथाभाऊंनीसुद्धा त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. म्हणून जे काही घरामध्ये आज नाथाभाऊंचे फोटो, ऑफकोर्स ते आज माझे बाबा आहे, तर घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की राजकारणाच्या कधी आणू नये आणि आणल्या नको, म्हणजे आणायलाही नको. कारण की आम्ही घरात असल्यानंतर शेवटी आम्ही सगळे आम्ही एक परिवार आहे आणि परिवाराच्याच गोष्टी आमच्या घरामध्ये होतात, ना की आम्ही पॉलिटिकली कोणत्या गोष्टी चर्चा करत असतो. ठीक आहे, काही विषय जेव्हा नाथाभाऊ BJP मध्ये असताना, आज मला राजकारणात 10 वर्ष झाले. आज नाथाभाऊंनी राजकारणातल्या बऱ्याचशा गोष्टी मला शिकवल्या, काय काय कसं आपण काम केलं पाहिजे नाही केलं पाहिजे, आणि त्या अनुषंगाने मी काम करते. पण काही कारणामुळे आज त्यांना पक्ष बदलावा लागला, तर याचा अर्थ नाही आहे की नाथाभाऊ मला असं सांगतात की तू BJP च्या विरोधात हे बोल किंवा ते कर. असं त्यांनी कधीही माझ्या कामांमध्ये आजपर्यंत इंटरफेअर केलं नाही. त्यांनी ज्यावेळेस त्यांनी हा निर्णय घेतला राष्ट्रवादीत जायचा, त्यावेळेसही त्यांनी मला सांगितलं की तुला भारतीय जनता पार्टीसोबत काम करायची इच्छा आहे तर भारतीय जनता पार्टीसोबतच काम कर. आज तेवढाच आदर भारतीय जनता पार्टीचा सुद्धा नाथाभाऊंच्या मनामध्ये आहे. म्हणून असं काही विषय जो चर्चेला चालू आहे की रक्षाताई पुढे राष्ट्रवादीत जाणार किंवा मग ह्या सगळ्याकडे, मला असं वाटतं ह्या गोष्टींना कोणतंही तथ्य नाही आहे. मी भारतीय जनता पार्टीसोबत माझं पॉलिटिकल करिअर सुरू केलेलं आहे, भारतीय जनता पार्टीसोबत राहणार आणि माझा प्रयत्न राहील की जास्त जास्त पक्षाचं काम चांगलं वाढवलं पाहिजे. आणि ठीक आहे, आज ते राष्ट्रवादीत आहे, ते राष्ट्रवादीचं काम प्रामाणिकपणे तेही करत आहे, मी भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम करते. आणि जेवढेही कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा मध्ये आहे, नक्कीच त्या कार्यकर्त्यांना सांभाळायची जबाबदारी माझी आहे, पक्षाचं काम वाढवायची सुद्धा जबाबदारी माझी आहे. अशा वर्षापासनं सातत्याने मी पुराव्यासहित मी मागच्या वर्षी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जळगावला आंदोलन केलं होतं की राज्य सरकारने हे निकष बदलवले पाहिजे. मला तर आधी हाच प्रश्न पडतो की जे लोक आरोप करतात, मग ते सरकारमधले कोणी प्रतिनिधी असो, की त्यांनी एक तर हा GR आधी वाचला पाहिजे की त्याच्यामध्ये लिहिलेलं काय. आणि आपल्याला ठाऊक असेल की केंद्र सरकार कोणतंही टेंडर किंवा निकष काढत नाही. केंद्र सरकार हे पूर्ण देशासाठी, सगळ्या राज्यांसाठी एक जनरल गाईडलाईन्स काढतं, कारण की प्रत्येक राज्यामध्ये भौगोलिक परिस्थिती वेगळी असते, तिथलं वेदरची परिस्थिती वेगळी असते, तिथं पिकं घेणाऱ्याची पद्धत वेगळी वेगळी असते. म्हणून ते राज्य सरकारवर जबाबदारी दिलेली असते की तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद करून तिथली सगळी परिस्थिती समजून तुम्ही ते निकष ठरवा आणि त्यानंतर तुम्ही टेंडर काढून ह्या पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे. कारण की याच्यामध्ये 50% हा केंद्र सरकारचा हिस्सा असतो, 50% हा राज्य सरकारचा हिस्सा असतो.
आणि उर्वरित हिस्सा हा शेतकऱ्यांचा असतो. म्हणून याच्यामध्ये केंद्राचा कोणताही रोल येत नाही. याच्या पलीकडे जाऊन आम्ही केंद्राकडे हा प्रयत्न केला, कारण की मागच्या वर्षी हे टेंडर काढलं गेलं, हे लगातार 3 वर्षांसाठी टेंडर काढलं गेलं. आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती की हे टेंडर रद्द करायची परवानगी तुम्ही राज्य सरकारला द्या आणि परत एक वेळा निकष राज्य सरकारला याचा व्यवस्थित अभ्यास करून परत निकष व्यवस्थित करून जुन्या निकषप्रमाणे शेतकऱ्यांना याचा लाभ द्या. तर त्याच्यासाठी सुद्धा केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे. पण याच्यामध्ये केंद्राने निकष ठरवावे हे जे काही आरोप केले जात आहे किंवा केंद्राने निकष चुकीचे ठरवलेले हे आरोप अतिशय म्हणजे पूर्णपणे खोटे आहे. जे लोक हे आरोप करत असतील मी त्यांना विनंती करेल की आपण याचा पूर्णपणे व्यवस्थित अभ्यास करावा आणि मग लोकांपुढे किंवा मीडियापुढे आपण बोललं पाहिजे, कारण की याची माहिती सविस्तर माझ्याकडे आहे. काल देवेंद्रजींनी सुद्धा हे सांगितलं की मागच्या वर्षी हे टेंडर वेळेवर न काढल्यामुळे फक्त केळी काय कापूस असेल अन्य पिकांचं नुकसान भरपाई किंवा विमा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही आहे. आणि ह्या वर्षीसुद्धा मी मागच्या महिन्यातच मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे की किमान ह्या वर्षी तरी हे निकष बदलवलेच पाहिजे, नाही तर शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात इथे नुकसान होणार. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.